आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे, त्यातच आता शिवसेनेतही नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। शिवसेनेत पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत। शिवसेनेच्या एका आदेशामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे। डोंबिवली लगतच्या 27 गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला, त्यानंतर आता सेनेनं प्रशासकीय सोयीचं कारण पुढे करत डोंबिवली ग्रामीणचा समावेश डोंबिवली शहर शाखेत करण्याचे आदेश दिले। जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी हे आदेश काढले आहेत आणि या आदेशानंतर शिवसेनेत बरीच नाराजी असल्याचं चित्र दिसतंय। यानंतर डोंबिवली ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत। दरम्यान गोपाळ लांडगे यांनी आदेश दिल्यानंतर ग्रामीणमधील तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुखासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे दिला। राजीनामा देताना पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की या विभागाचा समावेश शहर शाखेत करून आमची गरज भासत नसेल तर यापुढे जाऊन राजीनामे मागण्याआधीच आम्ही राजीनामे देत आहोत। दरम्यान ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतरही वरिष्ठांकडून त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही, त्यामुळे शिवसेनेला या ग्रामीण भागात फटका बसण्याची शक्यता आहे।